मधु माया त्यांचा फोन येतोय, पुष्टी आळत नाही का पाठवायची? अरे देवा हो, या मुलांच्या दिंगाड्यामध्ये ना राहूनच गेलं. थांबा आता कविता आणि सुबोधला सांगते. आनंदात कविता, ए कविता ऐक ना, इकडे जरा रेशीम, रेशीम अग इकडे ये ना, मुर्गी आहे सुबोध, ए सुबोध इकडे ये, अरे ये ना जरा, काय मुलगा आई मी नको, मी बघते मुलगा. हे का रडतेस कशाला तू? काय नाही आईची आठवण आली. ऐक ना गुजा, एक काम करशील, कबीरची उष्टी हळद मुंबईला नेऊन द्यायची. अगं माया बहिणींचे फोनवर फोन येत आहेत आणि हे बघ ना सगळे नाचण्यामध्ये कसे व्यस्त आहेत, कोणाचंच लक्ष नाहीये ना रेशीम, कविता, सुबोध. अहो जाईन आता, मला ते इंदरपस्त नगर बिठावंय आणि त्यांचं घर बिठावंय. हो ना, माया बहिणी चिडचिड करतायत ना, मला टेन्शनच आलंय. हे बघ रिक्षाने जा आणि लवकर लगेच परत ये. हा बरं तू थांब, मी पैसे घेऊन येते आणि झाकण पण आणते. हा थांब. ही हलद अंगी लागण तर नाही, पण हाती घेण तरी तुझे नसीब आहे म्हणजे. हॅलो हॅलो, कबीर तू इथे काय करतोयस? अगं फोन सुरू आहे जरा. अरे चल. अगं ऐक ऐक ऐक, एक फोन होऊ द्या. फोनवर नंतर बोल, आधी आत चल. अगं महत्वाचा फोन आहे. पण चल तू आत. साहेबाची उष्टी हलक तर लागली मला.